नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. टर्री या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे, काही गाणीही समोर आली आहे आणि याच निमित्तानं आपण या म्युझिकल टीमसोबत गप्पा मारणार आहोत. त्या गाण्यांबद्दल जाणून घेऊयात, त्या गाण्यामागची जी कहाणी आहे ती पण ऐकूया. खूप खूप स्वागत आहे लेट्स अप मराठीवर. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त. आता म्हणजे गाणी आली आहेत, विविध पत्रकार मंडळी आली आहेत, तर तुम्हाला प्रतिक्रिया मिळत असतील ना? काय काय रिॲक्शन्स मिळालेले आहे आणि इंटरेस्टिंग कोणी काही रिॲक्शन दिले? मला असं वाटतं सर्वात इंटरेस्टिंग रिॲक्शन हीच आहे की अरे बापरे एवढं गोड गाणं. तर ही सर्वात जास्त कमाल रिॲक्शन आहे, कारण आपण खूपदा रोमॅन्टिक गाणी ऐकतो पण खूप कमी रोमॅन्टिक गाणी अशी असतात जी पहिल्या क्षणाला आपण ऐकल्यानंतर आपल्या लक्षात राहतात आणि आवडतात. सो हे त्यातलं एक गाणं आहे. चार गाणी आहेत या सिनेमात, म्युझिक कंपोजर्स बोलतीलच, तर मला ह्यातली दोन गाणी गाण्याचा काय म्हणतात त्याला भाग्य मिळालं. एक क्षण हळवा मी आणि शरयू गायलो आहे आणि एक सोलो सॉन्ग आहे सॅड सॉन्ग जे लवकरच तुमच्यासमोर येईल, ते एक सरप्राईज आहे. आणि खूप खूप मजा आली ह्या अख्ख्या ॲल्बमवर काम करताना, कारण एकतर ह्यांच्यासाठी गाताना नेहमीच मजा येते. स्वप्नील प्रफुल इज मी ते जेव्हा एकत्र काम करत नव्हते तेव्हा त्यांच्याकडे वेगवेगळं पण गायलो आहे आणि आता एकत्र पण गातो. सो ती एक वेगळी मजा आहे. आणि आय जस्ट होप की जशी स्माईल आमचं क्षण हळवा ऐकल्यानंतर लोकांच्या चेहऱ्यावर येते, तीच स्माईल घेऊन लोक चित्रपटगृहातही जातील हा सिनेमा बघायला. तुझा अनुभव? हे गाणं सुरुवातीला जेव्हा स्वप्नील दादांनी पाठवलं मला तेव्हाच मला खूप आवडलं होतं आणि आता लोकांच्या रिॲक्शन्स अशा आहेत की आम्ही ते ऑन लूप ऐकतो आहे आणि म्हणजे सतत ऐकावंसं वाटणारं असं ते गाणं झालं आहे. त्याच्यामुळे खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे गाण्याला सुद्धा. आय एम व्हेरी हॅपी. या दोघांकडे माझं पहिलं गाणं आहे स्वप्नील प्रफुलकडे आणि अशीच गाणी त्यांनी खूप छान केली आहे या चित्रपटासाठी आणि नंतरही करत राहतीलच. सो आय एम व्हेरी हॅपी टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म. नगरचा माहोल म्हणजे अहमदनगरमध्ये बऱ्याच शूटिंग झालेलं आहे या चित्रपटाचं आणि ती स्टाईल त्या गाण्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे का तो नगरी वाणा काय म्हणतो आपण? नाही, मला हे सांगायला आवडेल की एकतर हा या वर्षाचा आमचा पहिला चित्रपट आहे प्रफुल आणि माझा प्रदर्शित होणारा आणि स्पेशली मी मगाजपासून हे सांगितलं की नगरमध्ये शूट होते फिल्म किंवा नागपूरमध्ये होते किंवा पुण्यात होते, मराठीपणा त्या मराठमुळे पण असलं पाहिजे गाण्यामध्ये आणि मराठी मातीचा एक वास असला पाहिजे संगीताला, असं आमचं मत आहे. त्या साठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो की तशा पद्धतीची गाणी लोकांसमोर प्रेझेंट करायला आम्हाला आवडतात. त्यामुळे कुठला विशिष्ट एक कलर असा नाही, तो मराठमुळे पण आहे ते जपायचा प्रयत्न केला आहे. फिल्म ॲक्शन पॅक फिल्म आहे पण या फिल्ममध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीने रोमॅन्टिक गाणं कसं वेगळं करता येईल थोडं, पण जे मराठी माणसाला किंवा संगीत ज्याला आवडतं त्याला ते आपलंसं वाटेल आणि आवडेल असं कसं करता येईल, असा एक वेगळा प्रयत्न करून हे गाणं बनवण्याचा प्रयत्न केला आहे. अशीच अजून तीन गाणी, त्याचा डिफरंट कलर आहे. एक टर्रीचं टायटल आहे टेरर टर्री म्हणून, ते आता लवकर रिलीज होईल तुमच्यासमोर. ते पण थोडंसं एक वेगळ्या पद्धतीचं प्रमोशनल काइंड ऑफ ॲक्शन पॅकला जाणारं गाणं आहे. एक मैत्रीचं सॉन्ग आहे आणि रोहित म्हणाला त्याप्रमाणे एक सॅड सॉन्ग आहे. फिल्ममध्ये टिपिकल सॅड सॉन्ग असतात जनरली, फिल्ममध्ये आपण ऐकतो खूप प्रकारची चांगली गाणी असतात वाईटी गाणी असतात, पण हे थोडंसं वेगळं सॅड सॉन्ग बनवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे जे यूथला खूप आवडेल असं आम्हाला वाटतंय. सो आता या म्युझिकडनं आम्हाला अपेक्षा चांगल्या आहेत की प्रेक्षकांना ही दोन गाणी आवडली आहेत, अजून उरलेली दोन गाणीही तेवढीच आवडावीत एवढीच अपेक्षा करतो. प्रफुल सांगेलच ॲक्शन पण असल्यामुळे त्या काय पद्धतीचं म्युझिक आणि या सगळ्या गोष्टी त्याबद्दल थोडंसं असं काही स्पेसिफाईड नाही आहे. फक्त त्याच्यामध्ये सी एनिवे ओवर द होल इंडस्ट्री इतिहास जर बघितला देर ओनली फाईव्ह सिच्युएशन, लव, फ्रेंडशिप, इमोशनल अँड सॅड अँड ऑल दॅट. सो प्रत्येक वेळेला त्याच सिच्युएशनला यू हॅव म्हणजे तुम्हाला काहीतरी वेगळं ऑलवेज द्यायचं आहे. त्यामुळे ह्या चित्रपटासाठी एक चॅलेंज हे होतं की एक तर तो ॲक्शन फिल्म आणि त्याच्यामध्ये आम्हाला हे सगळं इनकॉर्पोरेट करायचं आहे. सो वी लव धिस प्रोसेस की त्याच्यामध्ये आमची भांडणं पण झाली, इवन प्रोड्युसर डायरेक्टर बरोबर म्हणजे ते ऑन द कंटेंट ह्याच्यावरती. सो वी लव द प्रोसेस ऑल टुगेदर. पण त्याच्यातून समोर आलेलं ते छान लोकांना आवडण्याची गाणी आणि आवडतील तुझ्याकडे. आता टर्नीसाठी करते हे जे ग्राफ आहे ते वेगळेपण आहे त्या कलाकारासाठी ते गाणं.
ही इज वन ऑफ माय फेवरेट ऍक्टर्स इन मराठी सिनेमा हँड्स डाऊन. खूप मजा येते नेहमी ललित आणि तर प्रत्येक गाणं त्याच्यासाठी जेव्हा जेव्हा पाहिलं तेव्हा तेव्हा ते वेगळं आहे. पी के मधलं क्षण मोहरे असेल किंवा आनंदी गोपाळमधलं तू आहे सना असेल किंवा आत्ता टेरर टर्री मधली दोन गाणी. टेरर टर्रीच म्हणतोय मी सतत कारण ते मला इतकं तोंडावर बसलं ना ते टेरर टर्री. मला असं वाटतं आपण हिपे भुर्रे नंतर टेरर टर्री असं आपण म्हणूया. तर टर्रीसाठी गाताना खूप खूप मजा आली कारण एकतर टर्री तुम्हाला जसा ट्रेलरमध्ये दिसतोय किंवा जसा तुम्हाला तो रागीट आणि ॲक्शन पॅक्ट असलेला आणि ॲक्शन करणारा जसा दिसतोय ना तसाच त्याला एक माणुसकीची बाजू पण आहे. नाण्याची वेगळी बाजू आहे जी मला असं वाटतं ती बाजू दाखवण्याचं काम गाणी करतात आणि नेहमी ते हिडन फीचर असतं की तुमच्या गाण्यांमधून दोन वेगवेगळे स्वभाव ह्या गाण्यांमधून मला दाखवायचा चान्स मिळाला त्यामुळे त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि आय गेस ही इज दी काय म्हणत जसं शर्वी म्हणाली राईट नाऊ ही इज दी बेस्ट हँड्स डाऊन टू इट. पण तुमच्या आयुष्यातला टर्री माणूस मला ते जाणून घ्यायचं तुझ्या आयुष्यात कोणी टर्री माणूस आहे होता किंवा टर्री माणूस ये तू बाजूला इथे तू पण पाहिजे होता. मी स्वतःच टर्री माणूस आहे. मी आत्ता शांत झालोय. मी आत्ता खूप जास्त लग्न झाल्यानंतर प्रॉबब्ली मी शांत झालोय पण मी खूप रागीट होतो आणि मी टर्रीच असं म्हणायचं होतं मला. पण मी खूप राडे केलेत आणि मी खूप मित्रांना धुतलंय लहानपणी तर आहे तसं आहे. तुझ्या आयुष्यातला टर्री माणूस टर्री माझ्याकडे कोणीच असं टर्री बिर खरं सांगायचं तर मी अजिबात रागीट नाही आहे. मला अजिबात रागवता येत नाही कोणाला त्यामुळे टर्री आवडते मला. हा टर्री आलेलं आहे. तुझ्या आयुष्यातला टर्री माणूस माझ्या आयुष्यातला टर्री माणूस माझी बायको आहे असं मला वाटतं कारण ती हे सगळ्यांना पटेल इथे तिला सगळे ओळखतात त्यामुळे तीच खरी टर्री आहे माझ्या आयुष्यात. त्याच्यामुळे मी टरलोय आतापर्यंत असं कण फाटते. टर्री वरनचे काय व्हेरिएशन सुरू आहेत तुमचं आवडलंय मला. तुमच्या आयुष्यातला टर्री माय फादर आय वुड से बहुतेक त्यांच्यामुळे मी असा झालो ते टर्री नसे तर मी काहीतरी वेगळा झालो असतो कदाचित. सो इज लाईक पण मला आता गाणं ऐकायचं तुमच्याकडनं तर थोडी दोन ओळी वगैरे असे नजरेचा नाद तू काळजाची साद तू जडलेल्या जीवात तू तुझ्या मागे धावत उगा वेळ लावत मन बेभान पाखरू कळ वेळ पाहिना तुझ्या विना राहिना कसा सांगतो लसवरू गुंतला जीव हा राहू दे तुझ्या मेंढीमध्ये जरा बरसून जाऊ दे पाहू दे चिंब ह्या तुझ्या सरी मध्ये मला गहिवरला क्षण म्हणजे ते आता असं इथे लाईव्ह ऐकून छान वाटतंय मला. खूप खूप भारी वाटलंय. खूप शुभेच्छा तुम्हाला या चित्रपटाच्या गाण्यांसाठी चित्रपटासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू.